की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा। स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून, या अभियानांतर्गत सहकारमर्ची शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्यदिव्य अशी तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली। माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून झेंडा दाखवत या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष चेअरमन बिपिनदादा कोल्हे उपस्थित होते। सदर मोटरसायकल रॅलीला सहकारमर्ची शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातून सुरुवात होऊन श्री साईबाबा कॉर्नर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती श्री शिवाजी महाराज येथून वळून येवला रोड SHM महाविद्यालय या मार्गावरून कारखाना कार्यस्थळावर या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला। सदर रॅलीत हजारो मोटरसायकल सहभागी झाल्या होत्या। रॅलीचे पहिले टोक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे असताना दुसरे टोक हे बसस्थानकाच्या पुढे होते। प्रत्येक मोटरसायकलला तिरंगा झेंडा लावण्यात आला होता। हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरमचा नारा देत या रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली। वंदे मातरम, वंदे मातरम, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा। या रॅलीत बहुसंख्येने संजीवनी उद्योग समूहातील नागरिक सहभागी झाले होते। या भव्य दिव्य अशा बाईक रॅलीने शहरात सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले होते। की प्रत्येक कारखान्याने अशा स्वरूपाची रॅली घ्यायची आहे, त्यांना फोनवर मी सांगितलं, तुमच्या नियोजनाच्या आधी आम्ही नियोजन केलेलं आहे। प्रखर राष्ट्रभक्त सगळे आमचे संजीवनीचे कर्मचारी आहेत। निश्चितच आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेले आहे आणि या 75 वर्षानिमित्त आदरणीय मोदी साहेबांनी आवाहन केलं की हर घर तिरंगा लावून आपण एक विश्व रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे की सर्वाधिक राष्ट्रीय झेंडे कुठल्या देशाचे लागले असतील तर तो भारताचा पाहिजे। सगळे चित्र बघता, आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 80,000 झेंडे आपण या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सर्व घरोघरी वाटण्याचं काम चालू आहे। आणि आपण जर बारकाईने अभ्यास केला तर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देश निश्चितच महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। आजच देशातील जगातील सर्वोत्कृष्ट नेते, सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आदरणीय मोदी साहेबांची निवड झालेली आहे। आपण जर अभ्यास केला तर श्रीलंकेच्या शेजारच्या देशांच्या श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरामध्ये तिथली जनता घुसली, त्यांना विमानाने देश सोडून पळून जावं लागलं। नेपाळची आर्थिक व्यवस्था अडचणीत आहे, बांगलादेश अडचणीत आहे, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष त्या लोकांनी बदलून टाकले, अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाला घर सोडून विमानाने पळून जावं लागलं, तालिबाननी त्या ठिकाणी राज्य घेतलेले ताब्यामध्ये, चायनाची आर्थिक परिस्थिती अडचण आहे। अशा परिस्थितीमध्ये आपला देश अभिमानाने पूर्ण संपूर्ण जगामध्ये आपली छाती चौडी झालेली आहे आणि म्हणून हा तिरंगा अभिमानाने आपण आपल्या घरावर लावून आपण महासत्ता होण्याच्या दिशेने ही वाटचाल अशीच गोडधोड पुढे चालू ठेवू। सर्वच कर्मचाऱ्यांना विनंती आहे, आपल्या देशाची परिस्थिती त्या देशाच्या अर्थकारणावर ठरती। निश्चितच आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण काही सैन्यावर जाऊन सैनिकांबरोबर खांद्याला खांदा लावून सीमेवर लढत देऊ शकत नाही, पण आपल्या वाटेला जे आलेलं आहे की आपली संस्था, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, आपली संस्था चांगल्या पद्धतीने कामकाज करणे, जेणेकरून आपण या देशाच्या उन्नतीमध्ये आपलाही खारीचा वाटा उचलता येईल। पुन्हा एकदा आदरणीय मोदी साहेबांनी ही जे आव्हान केलेलं आहे आपण सर्व सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आपल्याला दिलेल्या झेंड्याचा कुठेही अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येक कर्मचाऱ्यांनी घ्यायची आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तालुक्यातून प्रत्येक घरावर आपण अभिमानाने हा तिरंगा येत्या 13, 14, 15 तारखेला लावायचा आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। अनेक स्वातंत्र्य सैनिक, अनेक सामाजिक कार्यकर्ते, देशसेवेशी देशसेवेला प्रेरित असलेले अनेकांचे बलिदान झालेले आहे, अनेक जण शहीद झालेले आहेत, म्हणून निश्चित त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे। त्याचबरोबर देशाभिमान असला पाहिजे प्रत्येकाला आणि म्हणून त्या ज्या समाजामध्ये देशाविषयी निष्ठा, देशभक्तीविषयी निष्ठा आहे, तो देश निश्चितच प्रगतीपथावर जातो। म्हणून या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्या सगळ्यांना आव्हान आहे
की हर घर तिरंगा आणि सर्व संस्था असतील, सहकारी संस्था असतील, शासकीय संस्था असतील, शाळा कॉलेज युवक युवती सर्व भारतीयांनी हा राष्ट्रीय सण हा स्वातंत्र्य उत्सव अगदी हिरिरीने याच्यात प्रत्येकाने भाग घ्यायचा आहे आणि 15 ऑगस्टच्या दिवशी तर निश्चितच आपल्या दारापुढे सुद्धा सडा रांगोळी टाकून आपल्याला प्रत्येकाला घरावर तिरंगा लावायचा आहे असं आवाहन मोदीजींचं आहे. आपल्यासाठी सुद्धा एक तो सुवर्ण क्षण आहे म्हणून आपण या 75व्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार आहोत, भागीदार आहोत. आपल्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे म्हणून निश्चित संजनी सहकारी साखर कारखान्याने सुद्धा आपल्या कामगारांनी सर्वांनी याच्यात धीरीने भाग घेतला. मी मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करते.